तुम्हाला कादंबरी नाटक एकांकिका दीर्घांक कथा पटकथा संवाद तुम्हाला कथा पटकथा बरोबर आता एकांकिका म्हणजे 45 मिनिटाची असते दीर्घांक म्हणजे 1 तासाच्या आसपास असतो आणि नाटक म्हणजे 1.5 तासाच्या आणि 2 तासाच्या आसपासचं नाटक असतं पटकथा म्हणजे तुम्हाला कळालं कथा ही अशी असते बोलू नका ह्याच्याविषयी लिखाणाविषयी मी बोलू ना तर कथा म्हणजे काय असतं की जेव्हा प्रॉपर जेव्हा तुमची कथा असते प्रॉपर तुम्ही किती एका पानात मांडा ती जर व्यवस्थित मांडली असेल ना व्यवस्थित तर त्याच्यात उभी ताकद असतं की त्यावरती 3 तास चित्रपट व्यवस्थित होऊ शकतो बरोबर ना त्यानंतर इथं पटकथा पटकथा तर त्याच्यासोबत तीच प्रोसेस आहे जेवढ्या ताकदीनं कथा मांडलेली असते तेवढ्याच ताकदीनं पटकथा मांडावी लागते त्यानंतर आपोआप संवाद येतो संवादाला वेगळं काय करावं लागत नाही संवाद जो येतोय ना तो कसा येतो संवाद जो कधी येतो संवाद तो अभ्यास केल्यानंतर येतो बरोबर आहे संवाद शब्द जे येतात ते अभ्यास केल्यानंतर येतात तुम्ही आता बघा इतर जी लोक आहेत ना रायटिंग करणार इतर आता सुद्धा बघा तुम्ही नाटक वगैरे बघत असाल तर त्याचे शब्द आणि पूर्वीच्या लेखकांचे शब्द त्यात बघा तुम्हाला जिवंतपणा दिसणार पूर्वीच्या लेखकांच्या याच्यामध्ये शब्दांमध्ये जिवंतपणा दिसणार आता जे लेखक आहेत ना ते टेम्पररी लिहितात म्हणजे ठीक आहे आता काय जगात घडतं आहे आणि ते तेवढा लिहायला पण लोकांना वेळ नाही वेळ नाही म्हणजे जग एवढं फास्ट झालं क्षणाक्षणाला बदलायला लागलं जग आणि ते परत तो शब्द संग्रह परत सगळा गोळा करून गोळा करतो प्रेरणा करतो वेगळे शब्दांचा डिव्हरण तयार तो उघडं डिपेंड म्हणजे त्यामुळे ह्या स्पर्धेमुळे आपल्याला व्यक्ती काय असेल तर आता मी ज्या गोष्टी सांगितलं तुम्हाला काय काय सांगितलं सांगा बघा काय काय लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला अनेक नाही अभिनेता म्हणून अनेक नाही अभिनेता म्हणून घडायचं बरोबर आहे वाचन आपल्याला आपला शब्द आहे ना लेडीज डिलिव्हरी होते बरोबर आहे तसाच आपला शब्दांचा शब्द असतो म्हणजे आपण डिलिव्हरी करायचं असतो शब्द जो असतो ना हे तुम्ही विसरू नका प्रत्येक विसरला प्रॉपर विसरायला लागला ते लक्षात ठेवा की डिलिव्हरी करणं ते कसं करा आता मी तुम्हाला आता दाखवलं रत्नाकरे मतकरींचं तर असं त्यांनी लिहिलं होतं आपण असं प्लेनमध्ये वाचल्यानंतर मी तो तुम्हाला प्रोग्रेस साधा तर हा फरक लक्षात ठेवा हा फरक लक्षात ठेवला की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊ लागतात बरोबर आता तुम्ही मला एखादा का नाही तुमच्यातला तुम्हाला शिकवूया एखादा डायलॉग वगैरे येत असेल तर मला म्हणून दाखवा तुम्हाला कुठला येत असेल एक लक्षात ठेवा तुम्ही असं बसलाय ना ह्या तुम्ही चुकीचं आहे अत्यंत मला ऑड वाटायला लागले तुम्ही बोललं पाहिजे अरे तो आतापर्यंत काय केलंयस काय नाटक किंवा एकांकिका काहीच नाही सगळी टोटल आपण आता एक प्रयोग आता मी म्हणलेला डायलॉग म्हणू शकताय झालं का नाही समजलं झालं म्हणू शकताय प्रत्येक नाही त्याच्यात तुम्ही हे होणार मला असं स्वस्त बसली मला तुला पटणार नाही मी लातूरला कार्यशाळा घेतो लेखन कार्यशाळा तर त्यात एक मुलगा होता तो मला अर्धा पाऊन तास माझ्यावर म्हणतात किती अर्धा पाऊन तास त्याचं म्हणणं काय होतं काय मी जसं अभिनेता नट सांगितलं नाही त्याच्यावरतीच भांगर होतो हा शब्द तर मी मला डायरेक्ट सांगितला तो म्हणा काय सर म्हणा तुम्ही सांगा मला टिंग्याची गोष्ट वडूची गोष्ट त्याच्या गोष्टी सांगा होत्या शाहरुख सारख्यांची सांगत त्याला म्हणलं मी आता जे काही सांगतोय ना तुला आत्ता पटणार नाही पण आता मी 5-6 वर्षांनी तुला पटेल मला काय म्हणायचं तोपर्यंत तुझी वेळ पण निघून गेली पाहिजे तू बोललास ते माझ्यावर जो वाद घातलास तो अत्यंत योग्यच आहे पण तुला 6 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर तुला 100 टक्के करणार मी टिंग्या का म्हणत होतो वडू का म्हणत होतो लक्षात आहे कसं असेल ग्लॅमरमध्ये आपण जास्त टिकू शकत नाही तर तुम्हाला जर योग जर आला तर तुम्ही मीटर डाऊन अद्वैत अदरदर्शन नाटक जर तुम्हाला योगाकडे ते बघायला लागलं तर तुम्ही ते पण बघा त्यामध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेलं असेल की आपल्याला टिकायचं कसं ह्यात टिकायचं आहे ना नुसतं आपण डायलॉग म्हणून चालणार नाही तो तुम्हाला मग आता टिकायचं म्हणल्यानंतर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आल्या तुमचं वाचन आलं तुम्ही
बोललं पाहिजे इतर गोष्टींवर तुम्हाला खूप चान्स आहे. आता एखादं नाटक बसवायला बसवायचं तुमच्या आजूबाजू तुम्ही त्याचं जाऊन ती प्रॅक्टिस करू शकता. हे तर करू शकता की नाही वाचन जरी नाही झालं तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता. आता डायरेक्टला मी तुमच्याशी बोलायचं मला असं सांगताय तुम्ही करू शकता. ओके नाही म्हणणार आहे बोलणारच तो म्हणलं उद्या येईल मग तुम्ही टाळायचं नाही उद्या जायचं काय. ही जोपर्यंत तुमच्या जिज्ञासा जोपर्यंत तयार होत नाही मुळात त्या जिज्ञासेला खूप महत्त्व. आता माझ्या ते एक मुलगा आहे ओंकार पाटील ते म्हणलं सर तुम्ही सारखं व्यवसायात नाही प्रायव्हेट नाटक नेमकं काय म्हणलं तुला मी सांगणार नाही ते तू शोधून काढायचं. त्याने काय केलं दुसऱ्या दिवशी शोधून काढलं आणि मला सांगितलं. हा म्हणजे ही जी जिज्ञासा आहे ना ती तुमच्यात पाहिजे. कुठली गोष्ट आपल्याला पाहिजे ना ती मिळवायची काय वाटतं ते. आता तुमच्या आईकडनं जे पाठवलंय ना ते कशासाठी पाठवलं माझ्या कोणत्याची इच्छा आहे बरोबर आहे त्यांना माहित नाही तुम्ही हिरो होणार आहे का वाटतंय तुम्हाला काय वाटतं सांग तुमच्या वेळेने काय होतं तुम्ही होणार आहे का नाही ही गोष्ट महत्वाची. तसं तुम्हाला वाटतंय की नाही ही गोष्ट आपल्या टॅलेंट असलं पाहिजे मग टॅलेंट कसं ओळखणार तुम्ही सांगा टॅलेंट कसं ओळख तुमच्या टॅलेंट तुम्ही कसं ओळख. एकेकांना 20-20 वर्षानंतर टॅलेंट लक्ष होतं एकेकांना 2 वर्षात टॅलेंट लक्ष होतं आपल्यात काय एकेकांना 6 महिन्यात येते मग तुम्ही ओळखणार कसं. आता हे खूप महत्वाचा विषय आहे लक्षात राहा टॅलेंट टॅलेंट आपलं ओळखणं खूप महत्वाचं आहे आपल्याकडे काय नेमकं. तर अभिनय म्हणजे एक दुसरा एक तुम्हाला सांगतो आणि एक सोपी गोष्ट सांगतो. अभिनय असा आहे की खाली समुद्र आहे बरोबर समुद्र समुद्रामध्ये मोती पडलेली आहे ते आपल्याला वेचायचे वेचायचे ही साधा म्हणजे पहिली ही तुम्ही जर 2-3 वाक्य जरी लक्षात ठेवलं ना की तुम्हाला पुढं खूप लक्षात म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. आपल्याला ते मोती गोळा करायचे लेखकाने लिहिलेले मोती गोळा करायचे. आपण मोती त्याला का म्हणजे मोती का म्हणतो कारण ते आपल्याला प्रेझेंट करायचे आणि कुठलाही शब्द असला तर तुम्हाला साधे कुमार म्हणतो मी तर सरनामध्ये गेलं तर हिंदी कविता वाचून दाखवतो पुढे दाखवतो. सुबह के अखबार में एक छोटी सी खबर है सुबह के अखबार में एक छोटी सी खबर है कि पिछली रात शहर में आया था बाप. आता मराठी त्याचं काय होतं सांगा छोटीशी गोष्ट आहे की काल रात्री तिकडे वाघ आला होता. मग आता ही गोष्ट त्यांना सांगताना किती सोप्या शब्द सांगितले मग ह्यात मोठं काय ह्यात मोठं काय करेक्ट अशा गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे.